आपले पार्लर शिवाय गमत नाही, म्हणजे फॅशन शिवाय चालत नाही, आणि जो लयस त्याला वेशन शिवाय राहणार नाही, आणि तो त्याला वेशन आहे जिच्या हातात देतो तिच्याकडे फॅशन आहे. फॅशन वेशनमुळे आयुष्याची बर्बादी आहे, केलेल्या कष्टाचाही भविष्य राहत नाही. सुंदर हात पाय कान नाक गोळ्या काय कमी कळले, बोटे शेतच ताला मोडली दोन दोन भाकरी दहा काय भगवंतांना फाउंडेशन केलीत महाराज, हात पाय कान नाक गोळ्या मनगड गेले, तोंड आहे तोंडावर नाक आहे नाक जरा धरात होते कितली अडचण येते, चेक पोस्टात खादळ मंत्री आठवले देव म्हणे इथला बी त्रास नाही वापर म्हणे देवने सुलभ केलं, सुलभ हा मार्ग झोप हा चांगलं आहे जाऊ दे नाही फेकतात कितला उपकार येतो मला, जागा जागावर जागा जागावर फाउंडेशन बारगा हात यावा मनगट आहे आवाडे एवढा मोठा कुलाबाडी गेले काबरट गेले बाकी दोन बाग काला मोठा बलका उचला का बरोबर कुलाबाडी वाकणा का तोंडने जोडे झाले ऐकत किसान बुलडोझर नाही गेले बरं शरीरामध्ये शिकण्यासारखे मला बुलडोझर ना पंजाब येईल उचला का टाकत काय माप बारी गाडीने कोणता टेलरना टेप चोरील होते बिचाराने एकदम माप म्हणजे माप तोंडने जोडील कुठं आडी दे समजे राव कुलाबाडे नाही राहता बलका उचलता का वाहता यशा मग देवले राय नाही चला आडे ठेवणं पडत चक्कीनाचा भांडत इथला उपकार तरी सुद्धा आपले उपकार न काय कमी करते ते सुंदर शरीर आहे सुंदर सौंदर्य आहे तरी सौंदर्यामध्ये तरी देव आपण कमीपणा काढ टाका मला माऊली येतो हुशार पार्लर काय ते पाहिजे काय गुगळ आहे काय असलं पाहिजे काय आहे ते बघू काय तुम तुम्ही माहिती का आबरी आबरी अशा बारीक चट अहो देव येणार होता का बराडे ऐकल्यावाले बघू का बरं ऐकावं माहिती का सगळ्यात मेन स्पेअर पार्ट असेल माणसाचं बघतोय डोळे गेले आयुष्य गेले डोळ्यात घाम अहो नाय माका नाही बाजूला नाही करायचं एकात मग कंश एकात नाही या राही गाम फुटे अहो गाम डोळ्यामा जाऊ नाही म्हणे सांग बंधारा टाकेल देऊ अहो बंधारा आहे आता अंधारे सोहरा काढेल सोहरा सोहरा आहे आणि जर बाय चान्स असते कमी पाणी उन्हच घाम उन्हा असते जर गॅस डोळ्याकडे खाल्या डिफर ठेवले डिफर तापण्या म्हणतात आपण त्याच देव येणार होता डोळ्या फुटाने पण म्हणजे नाव जाणार बंधारा टाकेल पण ते असे बारीक चटो करतो कोणती एसटी मग कुठे घेतात बघा खरं सांग काही येड्या बाबू ठोकायला नाही अवघड कस काय सांग अहो श्रीमंतांच्या घरात पाहिजे शिवरायांच्या घरात असं नाही महाराज रोजंदारी करणाऱ्यांच्या घरात सुद्धा आरोगी काय सांगू तुम्ही कळ कळ बाबा सांगा मग लागत आता मी जर जास्त बोलायचं बाईंना राग येतो महाराज आम्ही बायकी मैत्रिणी संघ गेली मायाप्रभू काय असेल करून आपल्याला फिनिशिंग कर चेहरा साफ करून घरी होणार ती बापट मारी होणे आणि मी आठ मग कीर्तन करीन घर मारणार मग गाडी लय वटार होते किचन मारा ती राहती पदर खाल होता आठ लोक पाहिले होता मग बाप कोण पाहुणे नाही मी वटारच कुठे गेलो मग बाई बाहेर जाईल ती राहिली नाही तिनं तोंडतो मी आता मागे बोलून मग पाहुणे मी कोण बोलत असून दोन मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं घ्या ती बाग कोण करून राहते ती बाग कोणच होईल मग बाई बाहेर जाईल मला पाण्याने केस लागेल होते मी वटावर ती सांगा मग पाणी लया ताई वटावर सांगा पाणी लया ताई त्याची गर्र करी फिरणे म्हणे माझ्यावर तुम्ही का चेहरा नाही करके गई बाय बोले म्हणजे ताई म्हणजे तू इथली पाती गई आज गर्र करी फिरणे महाराज बकरीना शोप घेत मन के सोपण आहे महाराज
लोक शिकून सुशिक्षित झाले पण सुसंस्कृत झाले. भारताची संस्कृती महाराज काय संस्कृती आहे? अतिथी सादर आहे, सासू सासऱ्यांची कदर आहे, पती शेवेला साधर आहे, नेहमीच डोक्यावर पदर आहे, तीच इंडियन मदर आहे न बाकीच्या खूप खादर आहे. स्त्रीचं वैशिष्ट्य आहे, माझ्या भारतीय राणीचा आदर्श आहे. हा तो आदर्श जर आमच्या जीवनात नसेल तर आमचं जीवन प्रदर्शन झालं असं समजून घ्या. प्रदर्शन म्हणजे दाखवणं, याला दाखवलं तर त्याला प्रदर्शन म्हणतात. पण आमचा आदर्श म्हणजे आमचं आचरण आहे. अरे पाकिस्तान की औरत खुद को मर्द समजती है, इस बातों से हमें कोई गम नहीं. पाकिस्तान की औरत खुद को मर्द समझती है, इस बातों से हमें कोई गम नहीं. हमारी हिंदुस्तान की नारी भी झांसी की रानी है, पाकिस्तानी औरत से कम नहीं. ये आमचं भारतीय नारीचं भूषण आहे महाराज. नेहमी तुडक्यावर पदर असावा. आता ती मर्यादा संपली, संस्कृती गेली महाराज. संस्कृती गेली म्हणून घरातली रीती सुद्धा निघून चालली. लाखोनी पगार असताना सुद्धा आम्हाला आमच्या घरात रोग असे दरवळत येत आहे. आते सुद्धा रोगशी मीटिंग पटेलशी सध्या मीटिंगा चालू आहेत त्याची. एक रोग सांगतो ते घर दर मी आई घर दर असे. पहिले खळके बिओ राहिले महाराज, आता येशी मट्टा गेलो सुद्धा पैसा पण उपाधी गुसकी मधून असतो. याला कारण तुका म्हणे पापे येते रोगाची आरोग्य. पाप पाप म्हणजे काय? आम्ही पाप पाहिल्याने महाराज, अरे तुझ्या शरीरात आलेला रोगच तुझे पाप आहे. आणि रोग म्हणजे पाप म्हणजे रोगाच्या रूपात शरीरामध्ये आगमन होतो महाराज. लक्षात घ्या, ज्या दिवशी शरीरात पाप शिरला, रोग शिरला, त्या दिवशी समजावं केलेलं कर्म भोगाला आलेलं आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आली आणि उपजले मेले आयशी. या रोगारोगानं चांगल्या चांगल्यानं सोडणार आहे महाराज. म्हणून पूर्वी मर्यादा असायची. पूर्वी काय मर्यादा आहे? आयुष्य तो उदंड असायचं, वेषण कमी असायचं, फॅशन